आणि आता बातमी पाहणार आहोत अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासंदर्भातील, कारण बिग बींना दिलासा मिळालेला आहे. अमिताभ बच्चन यांना तुर्तास तरी दिलासा मिळालेला असून प्रतीक्षा बंगल्यावर हातोडा नाही असं कळतंय. बंगल्याची भिंत न पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत. तर 2 आठवड्यांमध्ये पालिकेकडे अर्ज करा. हायकोर्टाने अमिताभ बच्चन यांना निर्देश दिलेले असून रस्ता रुंदीकरणासाठी ही भिंत पाडली जाणार होती, मात्र तुर्तास तरी आता ही भिंत पाडली जाणार नसल्याचं कळतंय. प्रतीक्षा बंगल्यावर तुर्तास तरी कोणतीही कारवाई होणार नाहीये. सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहेत. स्वाती, गुड मॉर्निंग. आणि जसं आपण पाहतोय की प्रतीक्षा बंगल्यावरची कारवाई तुर्तास तरी थांबवण्यात आलेली आहे, एक प्रकारे बिग बींना हा दिलासाच म्हणता येईल. अगदी मनाली, कारण आपल्याला माहितीये की या बंगल्याच्या भोवतीची जी इमारत जी भिंत आहे ती रस्ता रुंदीकरणाच्या आड येते. आणि अनेकदा आपण बघतो म्हणजे बिग बींच्या बंगल्यात नाही तर बाकी इतर अशा काही खाजगी प्रॉपर्टी आहेत की ज्यांनी आपल्या घराभोवती जी त्यांच्या मालकीची जागा नाहीये, जी पालिकेच्या अखत्यारीत येणारी जागा आहे, अशा जागांना भिंती घातलेल्या आहेत. त्यामुळे अनेकदा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी या भिंती तोडल्या जातात. आता हे प्रकरण अमिताभ बच्चन बिग बींचं आहे आणि म्हणूनच ते कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना दिलासा दिलाय, कारण त्यांनी पालिकेकडे जेव्हा अर्ज करायला सांगितला याचा अर्थ रेग्युलर आहे, ती जी भिंत आहे तिला कुठेतरी पालिका अभय देऊ शकते, कारण जी काही दंडाची रक्कम आहे ती पालिकेला भरावी लागेल आणि त्यानंतर ती रेग्युलराइज करता येईल. कोर्टाचे असे निर्देश आहेत, पण त्यावर पालिका काय निर्णय घेते हे बघणं महत्वाचं ठरेल. पण सध्या तरी ही महत्वाची बातमी आहे की या भिंतीवर कोणत्याही प्रकारे तोडक कारवाई होणार नाही, ही भिंत किमान सध्या तरी तिला अभय देण्यात आलंय. मात्र स्वाती, जर आपण पाहिलं तर रस्ता रुंदीकरणासाठी जी जागा खरं तर पालिकेच्या अंतर्गत येते ती त्यांच्यावर तोडली जाते, त्यावर कारवाई केली जाते, मग बिग बींना यातून दिलासा मिळण्याचं नेमकं कारण काय असू शकतं? म्हणजे बिग बी एक हाय प्रोफाईल असल्यामुळे, सेलिब्रिटी असल्यामुळे. जसं आपण बघितलं की अनेक प्रकरणांमध्ये, जसं कॅम्पाकोला प्रकरणांमध्ये की परमिसिबल लिमिटपेक्षा जास्त बांधण्यात आलं आणि कोर्टानं त्यांना सांगितलं सुप्रीम कोर्टानं की तुम्ही पालिकेकडे अर्ज करून रेग्युलराइज करून घ्या, किंवा तशा पद्धतीची एक जो लूपहोल आहे कायद्यात त्याचा आधारावर कोर्टानं म्हटलेलं आहे की तुम्ही पालिकेकडे अर्ज करा. कारण आपण पाहतो अनेकदा पालिकेच्या जागा, पालिकेच्या जमिनी अशाच पद्धतीने वेगवेगळ्या बांधकामांच्या वादामध्ये अडकलेल्या आहेत आणि अनेकदा दंडाची रक्कम भरून तुम्हाला ती जागा मिळू शकते. आता बिग बींच्या प्रकरणात कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, पण तो रस्ता साधारणतः किती फूट रुंद केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कसा अडथळा येतोय हे बघून पालिका निर्णय घेऊ शकेल. पण कोर्टाच्या निर्देशानुसार जर ती जागा अगदीच अडथळा ठरत नसेल तर मात्र या ही भिंत तोडली जाणार नाही. उलट ही या भिंतीचं जितकी काही त्या जागेची आणि किंवा त्या एकूणच त्याचे पैसे असतील ते अगदी बरोबर आहे. दंडाची रक्कम आता पालिका नेमकी किती लावते ते स्वाती पाहायचंय. पालिका यावर काय भूमिका घेते याकडे आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.